मी खरं सांगते, मी फ्लोनुसार माझी शैली ही फ्लोनुसार झालेली आहे. मी अजिबात असं काही ठरवलं नव्हतं की मी विनोदी भूमिका करीन किंवा काय. प्रेक्षकांना ते आवडत गेलं आणि मी ते करत गेले, साकारत गेले प्रत्येक पात्र माझं. मला स्वतःला कलाकार म्हणून जास्त एक्सप्लोअर करायचं आहे, मग ते विनोदी असो, गंभीर असो, हलकं फुलकं असो. कलाकार म्हणून मला प्रत्येक गोष्ट तेवढी चांगली करता आली पाहिजे असं मला स्वतःला पर्सनली वाटतं. पण देवाच्या कृपेने प्रेक्षक माझ्या विनोदावर, माझ्या विनोदाच्या शैलीवर खूप प्रेम करतात. कारण हास्य जत्रा मार्फत तो माझा विनोद, माझे वेगवेगळे कॅरेक्टर्स घराघरापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे आता हा जो सिनेमा आहे हा पण पूर्णपणे विनोदी आहे. तर माझी खात्री आहे की प्रेक्षकांना आम्ही नाराज करणार नाही आणि त्यांचं भरपूर मनोरंजन करणार. मोठ्या स्क्रीनवर काम करणं आणि रोज तुम्ही हे जे स्क्रीन करताय, काय डिफरन्स याच्यामध्ये आणि तुला किती वाटतं? दोघांमध्ये साम्य मी म्हणेन की एक साम्य तो म्हणजे पोटात एवढा मोठा गोळा. कारण आज इतकी वर्ष मी हास्य जत्रेमध्ये आणि या फॉर्मॅटमध्ये काम करते, तरी सुद्धा आज रंगमंचावर जाण्याच्या आधी पोटात एक गोळा येतो आणि अंगावर शहारे येतात आणि वेगळं फिलिंग आहे. खूप जबाबदारी आहे कारण 15 मिनिटाचा आम्ही स्किट एक सलग करतो, त्यात कुठेही कट नसतो. डायरेक्ट एकदा ऍक्शन म्हटलं डायरेक्टरने की 15 ते 20 मिनिटं आम्हाला ते परफॉर्म करायचं असतं. त्याच्यामुळे ती एक धाकधूक असते. कारण मी जे परफॉर्म करणार आहे ते आता अख्खा महाराष्ट्रच नाही तर अख्खा जग बघणार आहे. कारण हास्य जत्रा आता जगभरात पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे ती एक जबाबदारी आहे. आणि सिनेमाचं पण अगदी तसंच आहे की एक मोठा गोळा येतो. चित्रपट होणार, एकदाच होणार आणि तो एक भूमिका आहे ती माझी, ती अमर होणार आहे. त्यामुळे तो एक वेगळा, ती एक वेगळी फिलिंग आहे. पण नक्कीच मोठ्या पडद्यावर काम करण्याचं स्वप्न होतं माझं. ते स्वप्न आता मोठ्या पडद्यावर, यापूर्वी काम केलंय व्हेंटिलेटर सारखा सिनेमा केलाय, वाळवी केलाय, लूज कंट्रोल, बाबू बँड बाजा अशा सिनेमांमध्ये मी कामं केली आहेत. पण प्रमुख भूमिकेच्या स्ट्रीममध्ये मी पहिल्यांदाच येणार आहे, उतरणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल चित्रपट असणार आहे हा. मला ना स्वतःला, माझं भाषेवर खूप प्रेम आहे. म्हणजे मला अत्यंत आवडतं कारण भाषेत एक त्याचा त्याचा गोडवा आहे. प्रत्येक भाषेत दर 3-4 किलोमीटर नंतर भाषा आपली चेंज होते आणि मला प्रचंड आवडतं. कारण प्रत्येक मातीमध्ये एक छोटासा विनोद दडला आहे, प्रत्येक त्या बोलण्यामध्ये एक छोटासा विनोद दडला आहे. एक वेगळी बोलीभाषा असते प्रत्येक गावातली, तर ती मला ग्रास्प करायला खूप आवडते आणि थोडीफार मला येते ती करता. त्यामुळे मी स्वतः माझ्या घरी, मी जुन्नरची आहे, माझं पुणे जिल्हा आणि तालुका जुन्नर आहे, आळेफाटा माझं गाव आहे. तर तिथे ती जी भाषा बोलली जाते ती माझ्या नसानसात भिनली आहे. कारण माझ्या घरी ती भाषा बोलली जाते, त्यामुळे त्यातला माझा कम्फर्ट झोन. कोल्हापूर आणि सातारा साईडच्या ज्या भाषा आहेत त्यावरचं माझं प्रेम, त्यामुळे मला त्या पटकन येतात. परत मी आगरी भाषा साकारते, बिहारी कॅरेक्टर करते, मराठी कॅरेक्टर. तर ह्या सगळ्या भाषांवर माझं खूप प्रेम आहे आणि मला वाटतं कलाकार म्हणून मला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. कशा पद्धतीने मला प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल ह्याचा मी प्रयत्न करत असते. कारण हास्य जत्रेत 15 मिनिटात तुम्हाला सगळा सिनेमा उभा करायचा असतो, तो खूप कमी वेळ असतो. त्या कमी वेळात मला माझं बेस्ट कसं देता येईल ह्याचा मी विचार करत असते. मला खरंच सांगते ताई, मला सगळे कॅरेक्टर्स आवडतात. कारण प्रत्येक कॅरेक्टरना मी खूप जीव ओतून करते, खूप मनापासून करते, खूप त्यामागे मी अभ्यास करते. आणि त्यामुळे मी असं एक असं नाही सांगू शकत की हा हे कॅरेक्टर मला खूप आवडतं. सगळेच आहेत. मग लॉली आहे, ती माझी शिक्षिका आहे, माझं सासू सुनेची आमची सिरीज आहे जिथे मी जुन्नरी बोलते, मराठी भाषेतलं मी एक कॅरेक्टर करते ते आहे, ते जळगावचं पण मध्ये मध्ये एक येतं. अमराठी अगाई माझं खूप फेवरेट, माझी सिरीज, माझी चांदनी कपूर नावाची, म्हणजे खूप साऱ्या सिरीज आहेत त्या माझ्या खूप फेवरेट आहेत. एक परिणिका नावाचं मी एक माझं कट्टामध्ये एक कॅरेक्टर प्ले करते, ते एक माझं कॅरेक्टर आहे. तर अशा मला वाटतं जे जे ज्याच्या ज्याच्यात मी कॅरेक्टर प्ले केलंय त्या त्या ते ते कॅरेक्टर्स आणि ते ते स्किट्स माझे खूप फेवरेट आहेत. बापरे, म्हणजे आता जिथे जिथे बघता येईल शक्य होईल तिथे तिथे प्रेक्षकांनी मला पाहिलेलं आहे. कारण आता आम्ही अमेरिकेत गेलो होतो तिथेही पाहिलं, आता आम्ही काही महिन्यांनी आम्ही ऑस्ट्रेलियाला सुद्धा जाणार आहोत. सो तिथे सुद्धा मोठा फॅन क्लब आहे. त्यामुळे मी खरंच सांगते हास्य जत्रेमुळे इतकं प्रेम मिळालंय ना की हे सगळं आता आम्ही जे जगतोय आम्ही सगळीच मंडळी, ते हे सगळं स्वप्नवत आहे. आणि तुम्हा प्रेक्षकांचं आमच्यावर इतकं प्रेम आहे
की कधी कधी आमचेही डोळे भरून येतात, इतकं प्रेम आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. सो तुमचं हे जे प्रेम आहे असंच ठेवा, आणि जसं मालिकांवर प्रेम केलं तसं आम्हाला तर तुमची गरज आहे की तुम्ही चित्रपटगृहामध्ये येऊन हे प्रेम तुमचं दाखवावं. थँक्यू. थँक्यू.